मित्रांनो, आज आपण स्थायुरूप कार्बन डायऑक्साइड म्हणजेच ड्राय आईसच्या साह्याने साबणाचा मोठा फुगा कसा करता येईल हे पाहणार आहोत. यासाठी आपल्याला एक रुमाल, ड्राय आईस, साबणाचं पाणी व एक मोठे भांडे लागणार आहे. सुरुवातीला आपण ड्राय आईस म्हणजे काय हे समजावून घेऊ. यालाच आपण स्थायुरूप कार्बन डायऑक्साइड असेही म्हणतो. ड्राय आईसचे तापमान साधारणतः -78° सेल्सिअस असते. जेव्हा आपण ड्राय आईस सर्वसामान्य तापमानात ठेवतो तेव्हा त्याचे स्थायूमधून एकदम वायू अवस्थेत रूपांतर होते. यालाच संपलवण असे म्हणतात. सुरुवातीला एका मोठ्या भांड्यामध्ये थोडे पाणी घ्या व त्यामध्ये थोडा ड्राय आईस टाका. ड्राय आईस पाण्यामध्ये सहज बुडतो म्हणजे त्याची घनता पाण्यापेक्षा जास्त असते. आता तुम्हाला भांड्यामध्ये ड्राय आईसचे संपलवण पाहायला मिळेल. जेव्हा ड्राय आईसचे वायू स्वरूपात रूपांतर होते तेव्हा हा वायू पाण्यामधून बाहेर पडताना तुम्हाला वायूचे छानसे बुडबुडे तयार होताना दिसतील. जर भांड्यामध्ये पाणी अगदीच कमी घेतले तर ड्राय आईस पाण्यामध्ये पूर्णपणे बुडणार नाही व तुम्हाला भांड्यामध्ये साधारण पांढऱ्या रंगाची ड्राय आईसची वायुरूप अवस्था पाहायला मिळेल. कोणताही पदार्थ स्थायूमधून वायू अवस्थेत रूपांतर होताना त्याचे आकारमान वाढते. आता एक रुमाल घ्या व त्याला साबणाच्या पाण्यामध्ये छानसं बुडवून घ्या. या रुमालाला दोन्ही हातात धरून ड्राय आईस असलेल्या गोल भांड्याच्या काठावर व्यवस्थित फिरवा म्हणजे भांड्याच्या तोंडावर साबणाची छानशी फिल्म तयार होताना दिसेल. आता या फिल्मची गंमत पहा. ड्राय आईसचे संपलवण होताना साबणाच्या फिल्ममुळे भांड्यामध्ये वायूचा दाब निर्माण होऊन साबणाचा फुगा तयार होतो व तो मोठा होत होत जातो. हा साबणाचा फुगा दिसायला फारच सुंदर असतो. थोड्या वेळानंतर फुग्यामध्ये वायूचा दाब वाढत जाऊन शेवटी फुगा फुटतो. फुगा फुटताना आपल्याला छानसा मशरूमसारखा क्लाउड दिसतो. आपण ही कृती पुन्हा एकदा पाहू. वा, फारच सुंदर. मला खात्री आहे हा साबणाचा फुगा तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुम्ही असेच काही गमतीदार प्रयोग जरूर करून पहा. आभारी आहे.